दिवस पहिला, तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा। प्रसिद्ध गायक आणि गीतकार तसंच गीतलेखक विली नेल्सन म्हणतो, मला मिळालेल्या वरदानांची मी जेव्हा मोजदाद करायला लागलो तेव्हा माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं। तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा असं लोक म्हणताना तुम्ही नेहमी ऐकलं असेल, आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला कृतज्ञता वाटणाऱ्या गोष्टींचा विचार करता तेव्हा नेमकं तुम्ही हेच करता। परंतु तुम्हाला मिळालेल्या देणगीची मोजदाद करणं ही तुम्हाला करता येणारी सर्वात शक्तिशाली कृती आहे। हे तुम्हाला कळलं नसेल आणि जादूमयरित्या ती तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल याचीही तुम्हाला जाणीव नसेल। तुमच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल भले त्या अगदी छोट्या का असेनात तुम्ही कृतज्ञ असाल तर त्या गोष्टींमध्ये लगेचच वाढ झाल्याचं तुम्हाला जाणवेल। तुमच्याजवळ जेवढे पैसे आहेत भले ते कमी का असेनात त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर त्यात जादूमयरित्या वाढ झाल्याचं तुम्हाला दिसून येईल। तुमच्या नातेसंबंधांबद्दल भले ते परिपूर्ण नसले तरी तुम्ही कृतज्ञ असाल तर चमत्कार झाल्यासारखे ते आणखी चांगले झाल्याचं तुम्हाला जाणवेल। तुम्ही जे काम करीत आहात त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल भले ते तुमच्या स्वप्नातल्या कामासारखं नसेल तरीसुद्धा, तर गोष्टी बदलायला लागतात, तुमचा कामातला आनंद आणखी वाढायला लागतो आणि अचानक कामातील सर्व प्रकारच्या संधी तुमच्या पुढे निर्माण होतात। याचीच दुसरी बाजू अशी आहे की जर आपल्या जवळील वरदान आपल्याला मौल्यवान वाटत नसेल, त्याची मोजदाद आपल्याला करता येत नसेल, तर आपण नकळतपणे नकारात्मक गोष्टी मोजण्याच्या सापळ्यात अडकतो। ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत अशा नकारात्मक गोष्टीच आपण मोजत राहतो। जेव्हा आपण इतरांवर टीका करायला लागतो त्यांच्यातले दोषच आपल्याला दिसतात। आपण वाहतुकीच्या रांगेत उभं राहून वाट बघतो, विलंब, सरकार, पुरेसे पैसे नसणं आणि हवामान अशा प्रत्येक बाबतीत नकारात्मकता दिसून आपण त्याबद्दल तक्रार करायला लागतो, तेव्हा आपण नकारात्मक गोष्टी मोजायला लागतो। जेव्हा आपण नकारात्मक गोष्टीच मोजायला लागतो तेव्हा त्यातही वाढच व्हायला लागते। पण याशिवाय आपण मोजलेल्या प्रत्येक नकारात्मक गोष्टी गणिक आपल्याला जे वरदान मिळण्याच्या मार्गावर आहे तेही रद्द व्हायला लागतं। आपल्याला जी देणगी मिळणार होती तीही मिळेनाशी होते। मी दोन्ही गोष्टी करून बघितल्या, मला मिळालेल्या देणगीची मोजदाद केली आणि नकारात्मक गोष्टींची मोजणी करून बघितली। आणि जीवनात जर प्रत्येक गोष्टीची विपुलता हवी असेल, समृद्धी हवी असेल, तर तुम्हाला मिळालेल्या वरदानांची आणि तुमच्याकडे जे आहे त्याची मोजदाद करा। प्रसिद्ध लेखक आणि धर्मोपदेशक माल्टपी डी बॅबकॉक हे म्हणतात, तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी कमी भरली तरी एक वेळ चालेल, पण तुम्हाला येत असलेल्या अडचणींची गणती करताना ती वरदानांची देणगी गमावून चालणार नाही। सकाळी उठल्या किंवा दिवसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर तुम्हाला मिळालेल्या देणगीची आशीर्वादाची मोजणी करा। जे तुमच्याकडे आहे त्याची यादी तुम्ही हाताने लिहून काढू शकता किंवा संगणकावर टाईप करू शकता किंवा त्यासाठी एखादी वही किंवा जर्नल करू शकता आणि तुमची सगळी कृतज्ञता त्या ठिकाणी जतन करू शकता। आज तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञ व्हावंसं वाटतं अशा 10 वरदानांची एक साधी यादी तुम्ही तयार करा। आइन्स्टाईननं जेव्हा आभार मानले तेव्हा तो आभार का मानत आहे याचा विचार त्याने केला होता। तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा प्रसंग याविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते याचा जर विचार केलात तर ती कृतज्ञतेची भावना आणखी मनापासून व्यक्त होईल। लक्षात ठेवा, तुमच्या भावनेच्या पातळीनुसार कृतज्ञतेची जादू घडते। तेव्हा यादीतील प्रत्येक बाबीबरोबर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते त्याचं कारणही लिहा। तुमची यादी कशी लिहिता येईल या संबंधीच्या काही कल्पना पुढे देतोय। उदाहरणार्थ, माझ्याकडे काय आहे त्यामुळे मला खरोखरच वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे, कारण का हे लिहायचंय। दुसरं म्हणजे, कशामुळे मला इतकं आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे, इथे लिहायचंय, कारण का। तिसरं,
कशासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे इथे पण कारण का, आणि चौथं कशासाठी मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतोय इथंही कारण का। तुम्हाला जी 10 वरदानं मिळाली आहेत त्याची यादी करून झाली की त्यातलं प्रत्येक वरदान मनातल्या मनात किंवा मोठ्यानं परत एकदा वाचा। प्रत्येक वरदान म्हणजेच देणगी वाचून झाल्यावर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि अगदी मनापासून तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता हे वरदान मिळाल्याबद्दल व्यक्त करा। तुम्हाला आणखी कृतज्ञता वाटावी यासाठी तुम्ही हे विश्व, परमेश्वर, आत्मा, चांगुलपणा, जीवन, तुमचं स्वत्व किंवा आणखी इतर कल्पना जी तुम्हाला महत्त्वाची वाटते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता। जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा व्यक्ती यांच्याबद्दल थेट कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा कृतज्ञतेच्या भावनेत वाढ होते आणि ती आणखी शक्तिशाली होते आणि आणखी जादू निर्माण करते। म्हणूनच मूळच्या आणि प्राचीन संस्कृतींनी आपली कृतज्ञता थेटपणे व्यक्त करण्यासाठी सूर्यासारखी प्रतीकं का निवडली याचं कारण यामुळे कळतं। चांगुलपणाच्या सार्वत्रिक स्रोताचा प्रतिनिधी म्हणून ते या भौतिक प्रतीकाचा उपयोग करत आणि त्या प्रतीकावर संपूर्ण लक्ष केंद्रित करत, त्यामुळे त्यांच्यात कृतज्ञतेची अधिक भावना निर्माण होण्यास मदत होत असे। तुम्हाला मिळालेल्या देणग्यांची किंवा वरदानांची मोजदाद करण्याची कृती अगदी साधी आणि तुमचं जीवन बदलून टाकण्याइतकी शक्तिशाली आहे। म्हणूनच यापुढील 27 दिवस तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवशी आणखी 10 वरदानांची भर तुमच्या यादीत टाकत जाणं चालूच ठेवावं असं मला वाटतं। दर दिवशी कृतज्ञता वाटावी अशा 10 गोष्टी शोधून काढणं कठीण आहे असं कदाचित तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, पण जसजसा तुम्ही त्याबाबत आणखी विचार करत जाल तसतसे कृतज्ञता वाटावी अशा केवढ्या तरी गोष्टी आहेत हे तुम्हाला कळून चुकेल। तुमच्या आयुष्याकडे नीट जवळून पहा। तुम्हाला आत्तापर्यंत भरपूर मिळालं आहे आणि ते प्रत्येक दिवशी असंच मिळत राहणार आहे आणि खरोखरच आभार मानण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत हे तुमच्या लक्षात येईल। तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, तुमचं काम आणि तुमचे पाळीव प्राणी याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते। तुम्ही सूर्याचे, प्यायच्या पाण्याचे, खायच्या अन्नाचे, तुम्ही श्वासोच्छ्वास करत असलेल्या हवेचे आभार मानायला हवेत, कारण त्यांच्याशिवाय तुम्ही जिवंतच राहू शकणार नाही। झाडं, प्राणी, महासागर, पक्षी, फुलं, झाडांची रोपं, निळं आकाश, पाऊस, चांदण्या, चंद्र आणि आपला सुंदर पृथ्वी हा ग्रह या सर्वांबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता। तुमच्या डोळ्यांमुळे तुम्ही पाहू शकता, कानांमुळे ऐकू शकता, तोंडानं चव घेऊ शकता, नाकानं वास घेऊ शकता, तुमची त्वचा तुम्हाला स्पर्शाचं ज्ञान करून देते, म्हणूनच या तुमच्या 5ही ज्ञानेंद्रियांबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता। तुम्ही पायांमुळे चालू शकता, हातांमुळे प्रत्येक गोष्टीचा वापर करू शकता, आवाजामुळे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता, इतरांशी संवाद साधू शकता, म्हणूनच त्यांचे तुम्ही ऋणी असायला हवं। तुमची तब्येत निरोगी ठेवणाऱ्या अति आश्चर्यकारक अशा रोगप्रतिकारक शक्तीचे आणि तुमचे शरीर व्यवस्थित ठेवणाऱ्या तुमच्या सर्व अवयवांचे तुम्ही आभार मानू शकता, कारण त्यामुळे तुम्ही जिवंत राहू शकता आणि ज्या उदात्त, भव्य मानवजातीत तुम्ही जन्माला आला आहात त्याचं काय। जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञान हुबेहूब तुमच्यासारखा दुसरा बनवू शकत नाही। तुमच्या आठवणींसाठी अनेक विषयांची यादी इथं देत आहोत। यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांच्या देणग्यांबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकते। तुम्हाला कोणत्या वेळी कोणता विषय महत्त्वाचा वाटतो हे लक्षात घेऊन तुम्ही ह्या यादीत आणखी कोणत्याही गोष्टींचा समावेश करू शकता। जादूमय कृतज्ञता वाटावी अशा काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत: आरोग्य आणि शरीर, काम आणि यश, पैसा, नातेसंबंध, तीव्र ओढ वाटणाऱ्या गोष्टी, आनंद, सुख, समाधान,
प्रेम, जीवन, निसर्ग, पृथ्वी, ग्रह, हवा, पाणी आणि सूर्य, भौतिक वस्तू आणि सेवा आणि तुम्ही निवडलेला इतर कोणताही विषय. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद केल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला चांगलं आणि आनंदी वाटेल. तुम्हाला किती प्रमाणात चांगलं वाटतंय यावरून तुम्हाला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते हे मोजता येईल. तुम्हाला जितकी जास्त कृतज्ञता जाणवेल तितकं तुम्हाला जास्त आनंदी वाटेल आणि जलद गतीनं तुमचं आयुष्य बदलेल. काही दिवशी तुम्हाला झटकन आनंद वाटेल तर काही दिवशी त्याला वेळही लागू शकतो, पण प्रत्येक दिवशी तुम्ही तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी चालूच ठेवली तर तुम्हाला प्रत्येक वेळी खूप मोठा फरक जाणवेल आणि तुमच्या वरदानांमध्ये जादूमयरित्या वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. जादूची आठवण. उद्या कोणती जादूची कृती करायची हे कधीतरी आजच नक्की वाचून घ्या, कारण त्यातील काही विशिष्ट गोष्टी उद्या तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला करायच्या असतील. सारांश. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. एक, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कृतज्ञता वाटते अशा 10 वरदानांची यादी करा. 2, प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता का वाटते याचं कारण लिहा. 3, परत एकदा तुम्ही केलेली यादी मनातल्या मनात किंवा मोठ्यानं वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता त्या वरदानाबद्दल व्यक्त करा. 4, पुढील 27 दिवसांमध्ये या जादूच्या कृतींमधील पहिल्या 3 पायऱ्यांचा प्रत्येक सकाळी पुनरुच्चार करा. आणि 5, उद्याच्या जादूच्या कृतीबद्दल आजच वाचा. धन्यवाद.